ज्ञानवाचं ज्ञान, स्वप्नाचं एकांत, मुक्ताबाईचं हुय आणि निवृत्तीनाथाची साधना न चाहिले. आणि जगामध्ये असं आहे, काही गोष्टीला चाहिले नाही. कुणासारखी असते आई? नॉट अँसर. जिच्यासारखी कुणी नसते ती आई असते. जी जगात एकदाच मिळत असते ती आई असते, आणि जी गेल्यावर कधीच मिळत नसते तीच आई असते. मदर हॅज अ नॉट एनी चायलेंज. मदर इज अ ओनली मदर, नॉट वर्ड फॉर लाईक दॅट मदर. हा, नीट वाक्य आहे का? ज्ञानाचा आणि तब्येतीचा काही संबंध नाही. ज्ञानाचा आणि पैशाचा काही संबंध नाही. ज्ञानाचा आणि बी एम ए नाही. ज्ञानेश्वर महाराज एम ए बी बी नव्हते. एम ए एम पी पी एच डी डी एच एम एस एम कॉम एल एल बी डी एल बी एल फॉर्मेशन ते कॅग्री डिग्री डिप्लोमा व्हेटरनरी सी टी एम सी आय टी टी एम पूर्ण पडली. काही ओळख तू करायचं काम नाही. तर बी ए बी एड पहिलं बोलित आहे, एम ए बी एड बागाला कांत बांधते, बी कॉम बी पी एल खोके आवडीत आहे, असे भंगार किती पडले. दहावीनापासून बारावीनापासून तेरा ट्रक आहेत, फक्त नवर देव मिरवायला खांब आहेत. कोणी तपास करतो? मुतू मुतू ना असत मुतू बर उन्हात जितकाने द्या काला कमा. आणि नवरदेवा पुढे नाचणारे काही पिऊ शकतात, त्याला दारूच पाहिजे असं काही नाही. तुम्ही वराड मोतवा बाटल्यांमध्ये हे खपा खप आणणार, खपा खप उलटे म्हणणार, काय ब्रँड आला रे. तीन गाणे झाले तरी मुंगे येईन. परत कोंबडी पळाली तंगडी मुतली. असे लई आहेत, फक्त लग्न पत्रिकेत काम येतात. आमचे तिसरे याचे कुर्बी कॉल, आमचे श्याम कंसात एम ए सध्या रिकामे, आणि ती चौका कांचना कंसात टी वाय बी ए सध्या कांदे लावायला जाते. यांचा शिव्यावर जमीन इकून करण्याचे योजले आहे. तरी नालायकांनी पहिल्या पंक्तीला जेवायला यावे. तुमच्या बापाचा ट्रॅक्टर फक्त संस्थेने जमा करावा, आणि ज्याला दोन बायका आहेत त्याने आशीर्वादाला यावे. नम्र थकबाकीदार तुम्ही डोक्यातून काढून टाका. पहिलं वाक्यने नाही का, ज्ञानाचा सागर ए ज्ञानाचा सागर, कैवल्याचा पुतळा, महाविष्णूचा अवतार, आणि जगातली पहिली संजीवन समाधी ज्ञानेश्वर महाराज. नीट वाक्य आहे का? जगामध्ये काही गोष्टी पुन्हा घडल्या नाहीत. ज्ञानोबानंतर समाधी नाही, माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबारायानंतर वैकुंठ गमन नाही, आणि शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही. आता शिवाजी महाराजांनंतर जे राजे झाले ते लोकांनी केले, झाले का नाही तो प्रश्न वेगळा. माऊलीनंतर ज्या समाध्या झाल्या ते मेलेव झाल्या. माऊलीची समाधी कशी संजीव? माऊलीनंतर ज्या समाध्या झाल्या त्या मेलेव झाल्या. उद्या मी मेलो का माझ्या होत रचायची इंदुरीकर समाधी. तुझ्या बापन पाहिली होती काय समाधी? काही आपलं बावळा सारखं बरं. माऊलीनंतर संजीवन समाधी नाही, तुकोबारायानंतर वैकुंठ गमन नाही, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही, आणि पुढे सांगतात आईनंतर जवळचं नाथ नाही. राखीचे नाथ हे भंगार. नो एनी सिग्निफिकन्स फॉर दॅट रिलेशन. आईनंतर जवळचं नाथ नाही, त्याचं नीट वाक्य आहे का? स्वपनानंतर एकांत नाही, आणि मुक्ताबाई नंतर गुह्य नाही. आज कीर्तनाला घेतील अभंग मुक्ताबाईचा आहे. चार नवन आहेत अभंगाला सुरुवात. क्वेश्चन नंबर वन, प्रत्येक अभंगामध्ये चार प्रश्न आहेत. मुक्ताई कोण? एक. कुट प्रश्न का सांगते? दोन. प्रश्न काय आहे? तीन. अँसर एज फॉलोज. क्वेश्चन नंबर वन स्टार्ट. कोण मुक्ताई? आणि मुक्ताईचा अभंग घेण्याचं कारण आपलं कीर्तन देवी माते समोर आहे. विश्वात्मक यज्ञ आहे, विश्वाच्या शांतीसाठी यज्ञ आहे, कीर्तन देवी माते समोर आहे. म्हणून क्वेश्चन नंबर वन, देवी कोण? अँसर एज फॉलोज. उत्तर नीट ऐकायचं. कापडाचं मूळ कापूस, दागिन्याचं मूळ सोनं, जगाचं मूळ ब्रह्म, आणि वेदाचं मूळ ओंकार. कपडे आता बंद होणार आहे 2010 ला. फार लाजा सोडल्या नालायकांनी कपडे घालायचे बघ. अरे हे भंगार भंगार कपडे घालणारे हमा हमा भंगार जाणारी नाही का? शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत, आपण आभार गवार नाही. लाज वाटत नाही का? वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ गोवा नाही, वाघ 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 पडत होतो. वाघ वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले पाचच्या पुढे वाघ. मागुना खिचेटी फाटेल तरी पुढच्या म्हणतो फाडून डगेन फाडून डगेन. अरे मग ही कोण शिवी? आणि ज्याला म्हणतो त्याची पुढून फाटेल तो म्हणतो फाड फाड. पहिलीच
spatele, mă bipti! Uau, da, samadhi ne Goa mai. Uau, apne pachya pura uau, na asta unt la pahe zamea, da la chitta. Shivaji cha samadhi cha rajya zani manale, uri suri mai la mila ni daiga, sam sam karna na kapad kari angor ghalai zanai, kadi dhana thewa, ka ghalai zanai da tu uttar aiga, apne vre pahele ura khate cha dholat papi la sa kapad na sa. Maa sa ta sagat papi avai dola, itka vyaka, काय पहिन बरग्याने पाहिले हे गप नाही बस हे मनाला मिस कॉल करते मना के शेराला रिंगा देतो तो हा हा पहिले वाकिले रे आणि शिवाजीच्या संबंधीच्या राज्यातले 96 कुळी घराण्यातले माणसे आहेत आपण हे राव हे अरे अरे कुत्रीचे मांग लागू दे सोडा असे प्राणी भगवंताची अंश असतात ते पवित्र ठिकाणी असतात त्यांना हानमती माणसापेक्षा सज्जन असतात आता ही पूर्वी माणसं होती पण कीर्तन स्तंभ कुजोळायची कुत्री झाली त्यांचं काय अरे कुणी गेलं नाही एक जण आहे प्रत्येक जीव भगवंताचा अंश आता गावात 200 कुत्रे मी तर या कदाच का आले भाग्यवान कारण काही काही आता कुत्री सुद्धा टीव्ही पाहतात लई लोकांच्या घरात टीव्ही झाल्यामुळे घर सगळं झोपेल कुत्रे टीव्ही पाहत एकटच घरगोरत आणि कुत्र्याने कुत्र टीव्हीत पाहिलं मग हे बाहेरचं कुत्र त्याच्यावर लावलं टीव्ही खाली पडला तेव्हा झोपेल कुत्र उठलं अशी आपण कपडे जरा गड्यांसारखे वापरायचा नाही तर मग वापरू नका नाही मोकळा आणलाय मोकळा गारका मारा गाव तेच ऊत आला ना तुम्हाला काय खबरी मांडी कपडे आणल्यात कोणीकडून कोणीकडून शेती आली तुम्हाला सांगतो इतके खिसे खिशाला द्वार खंड आहे संडा सात बसलं कधी द्वार खंड मारत अरे तू यावलत काय नावळाचं सारखं घबरी मांडी कपडे आपण माणसं कोण आहेत जरा भाना सुद्या विनोद समजू नका कपड्याला किंमत आहे जरा भंगारावानी करू नका जेवणी जाऊ दे जेवणी कोणालाही राहते पण जरा कपडे जोपती शिवाजीच्या संबंधीच्या राज्यात जन्माला आले मूर्ख सारखा मिश मिश काढता मिशे काढणारे जरा लाजा धरा तुमची अडचण काय मला सांग अरे पोरग पोरगी पाहिलं मिश काढून जाते त्या पुरीनं काय अंदाज करावा हा किती टक्के असा मोकळा आहे पोरा लाज आबरू आहे का नाही आपण माणसं कोण आहे नर 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 कळत होतो तुम्हाला नर नर ए खंगरीओ मिशा काढा येल ना का म्हणून दिलं मी आपण ए बावळा गाऊ काढा तुम्ही मिशा मी नाही म्हणत नाही तुम्ही आता आमचं ऐकू शकत नाही काढा पण एक पोरग झाल्यावर काढा हा एक पोरग झालं ना मग खुशाल काढा तुमच्या बद्दल लोकांना अंदाज येऊन जाईल पण मिशा नसणाराला पोर झाल्यावर शंका येते हो आता एवढं कचकून सुद्धा फरक पडणार नाही विनोद समजू नका जरा माणसं कोणी जरा भांबावले घडणं जगू नका एक वाक्य सांगा तुम्हाला वाक्य बारीक आहे का पुन्हा नाही पुन्हा नाही नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड पुन्हा नाही शरीर पुन्हा नाही आई वडील पुन्हा नाही कपड्याच्या बाबतीत एक नियम पांढरा निळा कपड्याचं मूळ कपड्याचं मूळ कापूस बस दागिन्याचं मूळ सोनं दागिन्याचं मूळ सोनं बस त्याला पुढे उत्तर नाही कापडाचं मूळ कापूस दागिन्याचं मूळ सोनं जगाचं मूळ ब्रह्म बस माणसाचं नाव काही असलं तरी ते मूळ ब्रह्म माणूस तुम्ही खाली बस रे माणसाचं नाव काय असो ते मूळ ब्रह्म चला ए बरे कापडाचं मूळ दागिन्याचं मूळ करेक्ट जगाचं मूळ ब्रह्म वेदाचं मूळ ओंकार आणि देवाचं मूळ प्रब्रह्मलिंगम बजे पांडुरंगम माता देवी कोण आन्सर स्टार्ट भगवान शंकराची पत्नी गणपती बाप्पाची आणि कार्तिक स्वामीची आई आणि राजा दक्षेची मुलगी पार्वतीने भगवान शंकर नवरा पाहिला
स्प्लेंडर गाडीवर आलेला, विषया विषया काढलेला, बंद पडेल मोबाईल खिशाला, सॉक्सचा असा घाण वास, बारावीला नापास फपडत गोवा, कपडे बांधे कपडे घालेल असा खैरा बांधा होता. शंकर काय सांगावा तुम्हाला, अंगाला भस्म, गळ्यात साप, फिरायला देव रागांना देव, कोण गाठ घेईन? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहायला न देव, फिरायला न देव, अंगाला वाघाच कातळ, कोण गाठ घेईन? पार्वतीने नवरा पाहिला, पार्वती ब्युटी पार्लर मधून आली, वेळ्या काढल्या, मिक्सिंग बिक्सिंग केलं. आणि शेतकरी वर्ग ध्यानात ठेवा, मुलीला मुलगा जेव्हा पाहायला येतो ना, त्याचं एवढं कौतुक करायची काही गरज नाही. बाय माणसं परणांगुळी बिंगुळी काढून आणि दुसऱ्याच्या घरून तक्की आणून आणि त्याला टेकायला ठेवून, ते एवढं खास लायकीच नाही. मावळा सारखं काही ना करी जाऊ, नवर देव पार यायचं म्हणजे पार पाया रांगुळीन बिंगुळीन त्या पुरीला तिंडात पदर नीट घे, केस नीट कर, काय सांगायची गरज नाही. त्याची लायकी आपल्याला माहिती काय, आपण त्याला अंडरपॅन्ट सगळं देणार आहे, त्याचं एवढं कौतुक करायचं काय करू. त्याच्या बापान त्याला फक्त पायदा केलाय का, त्याच्या बापाने इकडीला काढलाय, त्याच्या बापानं बैल रोग ठोकी काय लागलाय. आणि बावळाटासारखं तुम्ही त्याचं कौतुक करायला, कोणाला जे पुरीला पाहुणा पाहिलाय, पोरग पाहिलाय असं, त्याची एवढी ठेप ठेवायची काय गरज नाही. फार त्याला फुलपात्र तांब्याव फुलपात्र, आणि ते गव्हाला पाणी मिळते, पसरून पाणी घेत पाटात, पसरून पाणी भरणार माणसं पाणी कधी भरते, कशी भेटू आपण पाणी पाटात पसरून नाही तर मग असं त्याला का आणा फुलपात्र फिरले बघ, ते भांगार दुसरे राजूतला राखेडा खुणाल त्याला काय, ते काय नाही लायकीच आहे. आणि त्याला मार फुलपात्रण जेवायला, आणि मग ती पोर येणार, मग तो नालायक पुढं वसणार, दुसरीची बुट, तिसरीची अंडरपॅन्ट, चौथीची कपडे, आणि तिथं आपण दरोडे फोरमधी जमवायला, तो बैल घेऊन आलेली नालायक, हे लग्न जमावणारे भोंगळे करून आकलीचा पत्ता नाही काय नाही. आणि मग एका डंगरानं त्या पुरीला म्हणायचं उजवा पाय कुठं ठेवी, पूर्ण सांगतो डावा ठेवायचा, काय मूर फट वाग आहे तुम्हाला माहिती, हिला अक्कल नाही करत, याला काय कळत भांगाराला. आणि मग तो नावाय तिला प्रश्न विचारणार, तुझं नाव काय, शिक्षण किती, तुझे मामू किती, पुरीनं फक्त म्हणायला पाहिजे तुझ्या राजदूतचा नंबर किती, तुला काय कळत तरी फुकण्या चालला प्रश्न विचारा. आणि पुरीला सांगतो त्याने प्रश्न विचारायचा संपला, तुम्ही आता बसत नाही, हा मूर्खपणा डोक्यातून काढून टाक, तुम्ही बोलायचं, आयुष्याचा प्रश्न आपल्या कोण सोडित नाही कोणाला, मला बहीण आहे तुम्हाला बहीण आहे, तुम्ही माझ्या आई बहिणी सारखे आहे, कोण सोडित नाही, आपली आई गेली आपला बाप गेला आपलं माहेर गेलं, कोण सांभाळत, तुम्ही सुद्धा चांगलं खसपणी विचारायचं त्याला, त्याला काय आपल्या बापात बेंड आहे, अहो तो तोंडगा आपण एकाच घेतलाय, त्याच्या बापाला तीन तोळे मोजून दिले, त्याचे ते लई झटके मारून हिंडत होती मांडवा, नतर पितर नव लुगडन भय 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 भय, जशी झेडपीला निवडून आली अशी कोण म्हणत हिंडती मांडवा. आणि पोरे इकलाय दिलं, इकलाय काय पोऱ्यान, तो नवर देवाचा बाप त्या घ्या फेट्याला तोरा काढून, जिवून जा जिवून जा, तुझ्या बापाची पंग देणार नाही, त्यानं पंगत घातली त्याचा चेकरण्याला बँक केलं ना, हट्टा घ्या म्हणतो जिवून जा, याला कडईत घातलं पाहिजे हाताची बँक नाही का, स्वतःच्या पोराचा व्यवहार करा, जिवून जा जिवून, तुला घालायचं नाही जेवण, पण चालला कुठं थांबर मशीन, स्वतःचा पोरे इकला, पोरेला मिशी नाही, मिशी नसताना पैसे दिले भंगार नाही तर. आणि इथून पुढे पोरीला सांगतो अजिबात ते पाहून पोरगा पाहायला आला, म्हणजे जास्त गरज आपल्याला आहे असं काही, चांगलं नाही, लोक पाहते घर स्वच्छ करून भांडे कुंड धुवून रांगोळी काढून, त्याची लायकी माहिती आपल्याला. पुरीला सांगतो इथून पुढे त्याला प्रश्न विचारायचे, त्याला त्याची संपले का, त्याला सांगितलं माय क्वेश्चन स्टार्ट, माझे ऐक बावळा का, त्याला फक्त सांगायचं मी इंदुरीकरचे कीर्तन ऐकले, मा नाव सांगा त्याचं काम, बाबाची भेट आहे का, त्याच्याकडे काय, त्याला पहिले सांगायचं माझे लग्न करायचंय का, व्यसन करताय मला नाही, एक पोटभरी जात नाही का तुला नाही, उठ, तीन मला सांभाळायची लायकी पाहिजे, चार मला होणाऱ्या आपत्त्याचं योग्य संगोपन केलं पाहिजे, पाच माझ्या आई बापाकडून रुपया मिळणार नाही, आणि सहा माझा बापाच्या इज्जतीला धोका देता कामा नाही, मान्य का तुला नाही, बळ हे 50 रुपये घे पेट्रोलला, बळ झाला कुठं थांबळ अशी. अरे शंकर नवरदेव झाला, हा वा हे बिचार बोल,
E doare la cum mă sedi Shankar. Tiringas pun care este pur da azi. Brahma de Vishnu ni meeting gheti. Ha baba uthwa. Uthwa e zapani. Khargari khatya. E gele. Tela uthwa. Uthwa la dandola ugarli. Vishnu pura Vishnu. Vishnu te dar vărnă. Pân Vishnu te la mână băp la găi mână nai. Băp la mână nai. Apoi bătă sagre ni meeting gheti mână nu uthwa la dumă. Băi tumță mală găi mai nai. Bătă sagre anță asă mână nai. Că tu mi-a băi cu carava. Părlămeni mândri. Shankar. O igădi bi gărnă. Lăgnă nă zare mi poră dhyana te oșet căreci. Tumță mitlă. Tu mi-i năvăr de uhănăr mai. Da, ne, tu mi-a dat și de jos care și. Băja! Tu nu s-a luat la asta. Laza, dar a pucneau. Șetcare de poră, dar a nitai ca mi s-o ta șetcare, mi roz șetcare la mură dăstu. Șetcare iman să dăra za gheura. Ata ha, tu m-a bagat la sidan să lui. Ar tu m-a bagat la pacan, bagat și cagdă, ba, nărâni tu m-a bagat la băieșe ca mură. Tu mi-a gai ca mură, dar nu. Bap zala karekartan, pore zala yuva karekartan, bai cu tura ali mașină. An pore mar mut pe tine nu te. Naz mai na vrun. Care gara e shet kare de por bar. Tu mă ai vaki sunga divi mate smuri mala dana tare la unaka. Shet kare cea pore la purgi de aici sa tavaz. Kela mă nu coz bă, tu a bă, teza bap mă la mă alei na usta cei bău, musubă la sol. Nu mă nu cu. Atât de mai bun, le duc una la 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 E gaya bhangar por shit kare ja yaar khangri mut pe dinda de avla te laga lazi ai tin raga to lugre ne sadi ratri cha kaam sakal garam karti chapal to dita bhadke na mandi thi bichari ne 40 rupaye roza na dusre ji kaandi katayla daun tin yala tayla wala doke kura an tencha puti un kotri pe ta raza na kata e ata baga ji ba utharli gitli ka nahi thukun mila paisa tumara kai Anmar baga, ba kam karna ra ni jasta paisa kamala hai. Baga tara kaam rukai kar. Bhangarte mishe mishe karun magao. Shiti dam nahi. Mamut pe ne dam hai. Hey, hungry. Pora ni dai ka hai. E bevde bavde ni dai ka pyatar. Vakya liun gya. Hey, Ram made Ram nahi. Ram made Ram nahi. Vishki mădhe Vishnu nahi, deși mădhe Bhagavan Shankar nahi, asa mut piun zindagi kharap karnat kai majat faida nahi. Tu kai daru pe tu tonge, zara aple aikde ekda thobar vasun bag, bag vichari jangor tin ranga cha lugde, 8 divas zale tine dvakela tel lavla nahi, ratri cha kalvan sakali garam kele, chappal tutli ta phadkela bandli, an tencha puti un harami ho tumi kotri pe ta. Laz abru hai ca nai kai. Javani kuna la nai. An laiz daru pe ca maaz o sanna lagna ca agudar maaz. Maaz akal din mai. Thapakta avishat e gun tha zameen ghiunda khua. Tum ca var shabar daru ca khanzami akta karna. Bapa ce istitio kai vada vada karta hangar rau. Zara laza dhara laza. Kirtan kai gazra hai kata. Am dat la sangai, dar am dat la laica, dar am dat la laica, dar eu 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 am dat la Păi bapa nu kele te sangeți. Ai, kele te sangeți, kele? Mă bap mă tu mărli zhăt mea, mă tăcai kărind? Mahale gândi mă tu kone mărla shangit dhuri? Zagat mei tu vii, Parvati ne Bhagavan Shankar navra pahela. Alem zagor tu vii?
शंकर नवरदेव झाले शंकराच्या लग्नाने वर झाले कोण गुरुदेव टोपी उडून गेली उतराय गेला धोतरही बापड्यात उतरला चप्पलही गेली पहिल्या पंक्तीला बुंदी नाही आली नवदेवासंग पोर गेलं त्यानं कलोरी पळून नेली एक तमाशा आहे का भंगार लग्न आमची इथं लग्नाला वराड कोण कोण काय सांगाव तुम्हाला हे आवाज आहे थोडा शंकराला वराड कोण होत माहिती का सगळी बुद्ध कारण हा गडी देव कोणचा भूत पहिली ट्रक गावात घुसली काय सांगाव सगळ्या माळा वाकडे तिकडे बरा ट्रक गावात घुसली तो आख्या गावात धुराला होय 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 लोक म्हणले वराड जर असे नवरदेव कसा असं वराड सगळं भूतात ना तिथे काही कुणी नाही आणि पहिली ट्रक लोक पहिल्या ट्रकीनं असं वारं उठवलं मांडव जोडून गेला आता भूतच ते शंकरानं भूतांना सांगितलं बाकीच्या थांबा आता मला पुढं जाऊ द्या आणि तुम्ही घरी जा तुम्ही गावात घुसलो माझं लग्न होईल असं वाटत कारण वराड ते मापात पण शंकराची वराडी काय म्हणले म्हणे का आम्ही परत जाणार नाही कारण ही पहिली संधी आहे तुमचं काय लग्न परत होणार नाही मग आम्ही नाचायचं कवा मूत पिऊन कवा नाचायचं शंकर म्हणला इथून पुढे त्यांचे लग्न होतील त्यांच्या लग्नाला तुम्ही कचाखच मूत प्या मुतमुतू नाचा माझ्या लग्नात वराड बन नवरदेव मांडवात आला अंगाला भस्म गळ्यात साप वर वावळा या बाया आली तिने गण टीप आणलं टीप पण नवरदेवाला गण लावायला जाईल कोण गळ्यात साप आहे त्याच्या हे मी तर लांबूनच पाहिला मी एका बाईने केली ती रिंग जरा तिनं हात पुढे केला आणि गळ्यातल्या बाबानं खुश केलं जागेव बाई मेली लग्न महत्वाची बाई या बाबाच्या पाणी नादी लागा शंकर म्हणजे खरंच बिचारा भोळा देव आणि लग्न खरंच साधी करावा काय लोकांना ऊत आलाय तीन तीन हजाराचा मंडप दहा हजाराचा मंडप दहा 20 हजाराचा डीजी ते खैरे बांधे जीव घालायचे ते छक्के चुक्के मूत पिऊ पिऊन नाचवायचे काय त्या लग्नाला चव आली दोन चार खैरे बांधे दुसऱ्याच्या मुताव गेल ते निघ्यानवर तेव्हाच्या बुटाच्या द्वारे बांधायच्या आणि त्या पुरीनी काय मेकअप करती नवरी इथल्या फटीत चमकी घालते तुवान डोळायची पाळी का नाही आता काय मी प्रत्येक क्षेत्रातला पोटकिडा देणार तेव्हा या फटीतली चमकी जर लोकांनी पाहिजे असेल तर नवरीनं कसं चाललं पाहिजे आवाजात काय
पती पार्वती कोण स्वर्ग मृत्यू पाताळ शंकर नवरा पाहिला आणि लग्न पार्वतीचं आणि भगवान शंकराचं झालं. आता ज्यांचे लग्न राहिले ते जवळजवळ राहिले त्यांचं मिटलं. आता कारण शेतकऱ्याच्या घराची परिस्थिती एका मिनिटात सांगतो तुम्हाला. रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी इकल्या. शेतकऱ्याला देवी माती समोर सांगतो तुमच्या, मला बोलू नका, परत माझं तोंड पाहू नका, माझ्या मौतीला येऊ नका, मला घोडा लावा, माझं पुढं लावायचा तोंडावं लावा. फक्त एक वाक्य माझा शेतकरी वर्ग ऐका, जमिनी विकण्याचा खटका डोक्यातून काढून टाका. तुमच्या पायाला हात लावतो, जमिनी विकू नका. आणि इकताना एक लाज धरा, का ती तुमच्या बापानं कमविल्या हरामेव तुमची नाही. जमिनी का ऐकू नका त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. 5 वर्षाने चौपट पैसे देणारी स्थावर इस्टेट फक्त तुम्ही पेरू नका, नांगरू नका, पण ऐकू नका. ज्यांनी ज्यांनी ऐकल्या वाटलं झालं, एकटे बोलत झालं त्या पैसे गेले निघू. आणि ते आता दिंडीत छेडेकरी झाली ना आमच्या बोकांडी आले. ज्यांनी ज्यांनी जमिनी इकल्या, भाऊ माझाला मोकार, बापाला एक गाडी, पोराला एक गाडी, बायकोला एक गाडी, गाड्या घेऊन निघून. आता रिक्षावाल्या हात करते, रिक्षावाला म्हणतो मागचे 5 राहिली येऊ दे पाय पाय. भाऊ लक्ष्मी चंचल तुम्हाला सांगतो, नोकऱ्या बिकऱ्या ह्या आयटम जवळजवळ संपलाय. आणि बसणाऱ्या लोकांना अजून एक सांगतो, शेतकऱ्याचं कल्याण व्हावा हे अजून कुणाला वाटत नाही. कारण सगळ्यात भयान प्रसंग शेतकऱ्याच्या घरात आहे. उद्या त्याच्या घरात एवढा मोठा सण आहे, चूल पेटवायची परिस्थिती ते नाही. मजुरीला जाणाऱ्यांनी चांगल्या बागायतदाराला या जाणं पैसे दिले. बागायतदाराकडे काय गाजर तिनुच दबमलं देणार. मजुराची पिशी पाहिली का, हँडल वा किती हँडल. बागायतदारांची पिशी फक्त बोंबिल, 2-4 कुत्री त्याच्या माग त्या बोंबला म्हणून लगवीला बसला, पिशी गेली बोंबिले गेली त्याच्या त्याच्या देखत बोंबिल नेले कुत्र्याला, पण लगवी आधी राहिली बसलं. काय शेतकऱ्याचा भंगार कार्यक्रम झाला, पोर बिर फार नाही काढली शेतकऱ्याच्या घरचो, त्यांना लाज नाही, आमरू नाही, याला सगळ्याला जबाबदार तुम्ही. बाया माणसं मा पप्या तसा नाही, मा पप्या तसा नाही, लय थोबाडवा समो मा पप्या तसा नाही, कळत ना तुला पप्या पप्या काय चीज हे कळत तुला, फक्त पप्या पिवळा होऊ दे का, तू लाल झालीस. तिला सुन नाही, तिथं लय टकटाय फुडी, ती तुही कशी काय, तुही कशी काय, कळत ना तुला. तुझं नाही घपक्यात दिंडीत निघली तर मग जिला तुमच्या सुनाई ती 2 महिने अगोदर इचारी ती टिकाव निघाली, ती टिकाव निघाली आम्हाला 12 महिने तेवढंच झालं. बार भावळात मला करून टाकलं सगळं, तिचं पोर लग्नाला आलं तिथं दमच खात नाही, माझ्या डोळ्यात
करायचं ना माझ्या डोळ्यात काय डोळ्यात मिरची गेली तुझ्या बोमलं ती मारायला सगळा बोर खपाना करून टाकला महिला मंडळ उत्तर द्या नवीच्या बोराचं वय 15 वर्ष किती 15 वर्ष आज ना तुमच्या घरातला बाजार कोणाच्या हातात रे 15 वर्षाच्या बोरा द्या आणि तुम्ही काय म्हणलं तर त्यांचं काय ऐकू नको नवरेचं त्यांना काही कळत नाही आता तोंड वाढायची पाणी जर त्यांना कळत नसत काय बोला काय राव बावळ्याचा बाजार झाला सर आणि त्याचा परिणाम आहे का हे पुरुष मंडळींनी काय का माझ्या समोर बसलेली तुमच्यापैकी 50% बाप पोरांशी बोलत नाहीत आज माझ्या समोर बसलेल्या पैकी 50% बाप पोरांशी बोलत नाहीत आणि 50% पोर बापांचं तोंड सुद्धा पाहत नाहीत का पैसे देणार जनावर फिट कोण आई तिला काय लाज बीज काय नाही महिला मंडळ पोराचे लाड केल्याचा परिणाम काय झाला जरा थोबाड पसरून ऐका काय झालं नीट ऐका बापांना खांदा द्यावा लागला पोराला बापांना खांदा द्यावा लागला 20 आणि 22 वर्षाचा पोरे मरायला लागला आणि 70 वर्षाचा म्हातारा त्याला पाणी पाजायला लागला मी लेकर 22 आणि 23 वर्षाचे पोर काय शहीद झाले का ते शहीद झाले का उतात्मे झाले का शिमेवर मेले हे नाव ऐक याला येड झाला कारण तो खांदेही खेळ जात होता जरा लाजाद म्हणून शेतकऱ्याच्या मायांना सांगून ठेवतो फुकाट खाणार पोर घरात ठेवायचं नाही त्याला आता उद्या सकाळी सांगायचं मी कीर्तन ऐकलंय पाहिजे तू एक कपडे तू जाऊ दे गेलं ते काही इकत आणलं नाही परत होईल त्याला काय फॉर्म शेतकऱ्यांना सांगून ठेवतो ते 18 ते 22 गचपन जर तुम्हाला आकळायचं असेल ना तर वर्षातून 3 वेळा लाईट बंद करून पोरे आणायचा रिलॅक्स मध्ये आणायचा मरणाचा आपलाच पराक्रम आहे काय एवढं विशेष नाही पण मरणाचा रेटवायचा आणि हे जर तुम्ही करीत नाही तर तुमचा कार्यक्रम झाल्याशिवाय बाप ध्यानात ठेवा तुमचा कार्यक्रम लाज वाटत ती आपल्याला रस्त्याने हिंडायची लाज या वडीला रुपये द्या मरणारी क्या वडील 20 आणि 22 वर्षाची पोर आहे तुम्हाला माहिती म्हणून सांगा 10वीची परीक्षा चालू तर सुपरविजनला नको म्हणते लोक मग 10वीचं टावर ऐकतच नाही ना कोणला आणि खिडक्या एकदम चिठ्ठ्या पुरवायला आवलेली पहिल्या झाल्या हे गावाला सोडेल प्रत्येक गावात आपण सोडेल राहते त्या गावाला आणि ते गावाला सोडेलच नवरदेवाच्या मिरवणुकीत गावाला सोडेलच ते रात्रीच्या अंग हलवायला आणि गावाला सोडेलच खिडकेतून चिठ्ठ्या पुरवाय आणि पोलीस सौदा होऊन जा असं खिडक्या पुरवाय चिठ्ठ्या पुरवायला ही ना लाईक आणि हत्तीने याला नापास होईल हत्त्याला खिडकीतून चिठ्ठ्या पुरीतोय ही गावाला सोडेल जी ओळ होईल ना गाव नासून टाकलंय आणि गाव काही ठुलं नाही पार्वतीने भगवान शंकर नवरा मला जागे तुम्ही आणि लग्न करताना पोरगा सुंदर बाय लव्ह मॅरेज कधी करायचं नाही लव्ह मॅरेज आग लावून टाका म्हणजे डोक्यात आला असं तर ते आग लावून टाका त्याला ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले त्यांचे किस्से सांगतो तुम्हाला येडे झाले येडी एकटे बोलत चाला ते आणि ते मी येडे बाबळीशी बोलत बाबळ म्हणते मी येडीन तू येणार मला मिळालं तू तुला मिळालं मी वाढा ना ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले त्यांचे किस्से सांगतो तुम्हाला दरवाजा लावून मांडे कशी ते रे दरवाजा लावून मांडे कशी भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात मॅरेज करणार असेल बसून 100 रुपयांनी पिळतो बसून मोकळा बसतो मोरीत मोकळा एसी रूम त्याची बायको त्याला आहो सुद्धा म्हणत नाही आहो आरे म्हणते आरे बसलेल्या पैकी कोणची बायको जर आरे म्हणत असेल तर त्याने कीर्तन संपल्यावर घरी नाही जायचं आत्महत्या जगून काय करतो पिस्तुल्याचं
काही काही पुरी तर नवऱ्याला नावानं चाका मारतात. ए श्याम तुझ्या खिशात नाही दाम, तुझे माझ्याकडे काही नाही काम, तू निक दिंडीत ज्ञान मा तुका राम एवढे आमच्या लोकांनी. आणि हेच आमचे झेंडे करी रे. सध्याच्या जगात प्रेमाची व्याख्या लिहून घ्या. नो मनी नो लव, पैसा म्हणजे प्रेम. आता काही पोर म्हणते ते प्रिय करायचं, ते प्रेषीवर लई प्रेम आहे. मूर्ख आहे टोन घेतो, प्रेषी सुपी नाही वाढवे. मोबाईल आपण घेऊन द्या, कार्ड आपण टाका, आपल्या गाडीला पेट्रोल आपण टाका, मग ते जाणवर आपल्या गाडीवर बसणार, हॉटेलवाला उचलून आपणार, तिचा भाऊ गाठून आणणार, लई कुठं. मग आपण नाही पोराला बिस्किट देऊन चिठ्ठ्या पोस्ट करणार, चिठ्ठी तिच्या मिळणार, राखी गल्ली आणा येणार. मला कोणत्याही प्रिय करायला सांगा तर माझ्या पुढे बरीच प्रिय कर बसेल. माझ्या पुढे मला चेहऱ्यावरून कळत ते सांगायची काय गरज नाही. प्रत्येक क्षेत्रात पोट केलं, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, हा लाल जर्की मला खोटं बोलायचं नाही, मला चेहऱ्यावरून कळत ते. ए मला सांगा, ए आपलं हॉटेलचं बिल कधी प्रियशी न दिलं? देणारच नाही, देणारच नाही. हे हुशार जनावर आहे. ते जर हॉटेलला आईस्क्रीम खायला नेलं तर 6 खोकी खात आहे, तर हे 1 काडी चूक येत आहे. याला म्हणलं ना तुला घेते म्हणते एंट्री येत नाही. अरे पैसेच नाही तर एंट्री येत. पैसे असल्यावर तू बाकडे खाशील, तू पैसे. नो नो मनी नो लाव. जागे पार्वतीचं भगवान शंकराचं लग्न झालं. कोण देवी अनादि निर्गुण प्रकटती भावा. मोसम निघून गेलं पुढे चालत असते. वार्निंग बेल झाली की पुरवणी बांधावा. बस उगच बाहेर आले म्हणलं मला प्रश्न येत होता. परीक्षा नाही ना, परत 2-3 वेळा पाहुणे बाहेर आले ना गपक्यात लग्नाला तयार व्हा. यांना नाही करायचं, यांना नाही करायचं, यांना नाही करायचं, यांना नाही करायचं. बघून पाहुणे जायची बरं. मग हे पहिल्या पोरीला फोन करतो, हॅलो तुझी काय तयारी? दिवन ती मूर्ख मला मुलगा झाला म्हणजे हे गेलं. हातचा हुकला का त्यांनी? गणित चुकलं नाही, जगण्यात नाही. आता नीट ऐका, पार्वतीचं भगवान शंकरचं लग्न झालं, आता होऊन गेलं लग्न. अरे आम्हाला काय कळलं नाही रे. तुमच्या का पाहिलं आम्हाला असं वाटत, आम्ही आत्ता शिकायला लागत होतो. बोगस दिवस गेले आमचे बोगस. नाही हुशार कितीला खाली बसून सांग कितीला? 8 वेळा घड्याळावर काटे किती? 12 करेक्ट. त्याचा काय दोषी? हे फक्त झाले म्हणून ठोच, आपले म्हणून सांभाळायचे. तशी इष्टेर बुडी त्याची. चला पटा पटा थोडा किचकट भागी बरं का तेवढं सांगायचं. पार्वतीचं भगवत शंकराचं लग्न झालं. आनंद आहे रे, आनंद आहे. आणि पार्वतीचं भगवान शंकराचं नवं लग्न झालं. नवऱ्यावर इतकं प्रेम, पार्वतीचा नवऱ्याचा अपमान बापाने केला म्हणून पार्वतीने आगळीत उडी टाकली. पार्वतीचं शरीर भगवान शंकराने उचललं आणि त्या शरीराचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. त्यातली 3.5 महाराष्ट्रात, तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी देवी. या सगळ्या देव्या म्हणजे पार्वती, या सगळ्या देव्या म्हणजे रुक्मिणी, या सगळ्या देव्या म्हणजे तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड, आनंद अवतार, घेसी भक्ता, कारणे, कनवाळू, कृपाळू, दिना लागी उधरणे. आणि अवताराच्या राशी तो हा उभा. समर्पक उत्तर संपलं. देव तिथून येत, माऊलीची 3री अध्यायातली ओवी. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्ट होईल. तुम्ही जसा देव पाहाल तसा तुमचा चष्मा, तशी तुम्ही तुमची नीट झक मारा. अरे जाग, आता किचकट भागाला सुरुवात झाली. देवीच्या पार्वती म्हणजेच मुक्ताई, आणि मुक्ताई म्हणजे पार्वती. आता आजच्या अंगात मुक्ताईने नवल सांगितलं, तेवढं नवल थोडं किचकटाचं आहे, तेवढं ऐका. तुझं नाव काय भाऊ? सुदाम, तुषार. तुझं? रोहित. तुझं? वैभव. तुझं? हा, नाव चांगली ठेवा.
विनोद नाही. महिला मंडळ, मुलीचं नाव जानकी ठेवा, मुलीचं नाव कौशल्य ठेवा, मुलीचं नाव भक्ती ठेवा, मुलीचं नाव श्रद्धा ठेवा, नीता ठेवा, ज्ञानेश्वरी ठेवा, गीता ठेवा. काय सुंदर नाव आहे. बुद्धी बुद्धी हे जर्शिका रोलीचं नाव आहे. एका बाईच्या पोरीचं नाव फजिती. बाई कीर्तनाला आली, पोर चुकली ना, बाई भेटून द्या म्हणायची, ए मामा माई फजिती पाहिली का, ए मामा माई फजिती पाहिली का, तुम्हाला नमाजीचे पण सापडा नाही, तुम्ही काय फजिती पाहिली. एका बाईच्या पोरीचं नाव उषा, तिचं झालं लग्न, ती गेली नवरीच्या घरी, त्यांच्या गावात होत कीर्तन. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाल राहायचे, आता राहती नाही, थू नाही, थू तर नाहीच, बाकीचं तुमचं तुम्ही पा. आणि ठेवायचे असले तर समाज मंदिरात ठेवा, घरात नको, घरात या वस्तू नकोच. वस्तू ज्या घरात राहिली त्या घराला उभारली समजायची. वस्तुलाईचे हाल. कीर्तनकार त्यांच्या घरी मुक्कामाल राहिला. कीर्तनकाराने कीर्तनकाराला कपडे बिपडे बदलवले, लुंगी बिंगी लावली, आणि त्याला झोपायचं तर त्याला डोक्याखाली घ्यायला काही नव्हतं. त्या पुरीची अशी दार तुम्ही होती. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काही आहे का? आता उशाला काय आहे का म्हणलं, बाई रडायलाच लागली. आता बाई रडायला लागल्या, याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काही नाही. तुम्हाला तुही उशा पुलावरून फेक, मला डोक्या खाल्ली. आता किचकट भाग तेवढा नीट ऐकायचा. महिला म्हणणं, अरे बचतगट, बचतगट कळण, अजून 5 वर्षानं काय गट येते. 5 वर्षानं आपण मांडणी घासायची मंडळी कुठं मिटिंगला, याचा हात घुतला तांब्या, गावात तांब्या घेऊन पळस. अरे ज्यांच्या ज्यांच्या बायका सरपंच झाल्या, गडी बारीक झालेले. मायकोला घेऊन मिटिंगला जाते, मायको ऑफिसात येणार, मायकोला चहा बिस्किट, याला पाणी नाही रे. लोकांना काय माहिती हिचा नवरा आहे. लोकांना वाटलं एवढी मोठी बाई मांडल्यावर सिक्युरिटी ठुला जाऊन. मीटिंग संपली होती, नवऱ्याला म्हणते काही घेता का, तुम्हाला फक्त औषध घेतो. आता काय वाट लागली, वाट तुम्ही जगत नाही. 5 वर्षानं बसल्या बसल्या मारणार तुम्ही. माझं कीर्तन ऐकून गेला ना, एकटाच असतो तो माझं. तुम्हाला खरं सांगतो हसायलाच पाहिजे, असा बसून काय करू, तसाच मिळाला. हे आता एवढं आपण कष्ट केले. शेवटी पहिल्यांदा द्राक्षाला बाजार काय होता सुरुवातीला, तर कुण होता का नाही, 3. आज काय हजर बसला का नाही, दातड बसून नुसता बागात पाहतो काय करू, काय नको उरेल औषध घे बागात झोप. चिंता करायचं काय काम नाही, प्रारब्धात असेल ते होणार आहे, फक्त प्रयत्न करीत राहायचा. शेतकऱ्याला एक वाक्य सांगतो, शेतीत परवडत नाही असं तरी म्हणायचं नाही, तो आपला पेन नाही. फक्त एक करायचं, सगळे माणसं जर घरातले शेतकऱ्याचे काम करीत असतील तर शेती परवडणारच. फक्त सगळे माणसं जातवान पाहिजे, सगळ्यांनी काम नाही तर बापा नाही. अहो कामच नाही करीत शेतकरी हो, बांधा उभं राहते काय गवत आहे. अरे येळा घेणं आलाय का तुला, झालं काय येळा घेण, काम करायचं नाही काय नाही, मारल्या बायका हरविली मजी वह हे काय करतय टुकार, आणि पोर हिंडतय गावात जसं सोडलंय मसुबाला त्याला का. हे विचार करा, मी मगाशी सांगितलं कीर्तनात रोज सांगतो, हे तुमच्याकडे बागाला माणसं आल्यात कामाला केवढे घेत, विचार केला का केवढे घेत, आणि कशाविषयी आले, अंगातल्या कपड्याविषयी, रोडच्या कडेला झोपा देत, हाय का डीव्हीडी कशी डी कशी
तुमच्यापेक्षा जास्त पैसा गेले त्याने. तुमची जमीन आणि पाणी तारण असून पीक भागाची पाहिजे आली. 1000 रुपयाला मागणी झाली, काय खातो? कागद परवड का? ते विचारे एसी नाही, डीव्हीडी नाही, सीडी नाही, दिवसभर काम करायचं, बागाच्या कडाला झोपायचं, बागाच्या लाईटीवर स्वयंपाकी आहे का नाही? रिलायन्स वाल्याचा पैसा त्यांच्याकडे जास्त आहे का तुमच्याकडे? 2-3 महिन्यात निमा माल कमावणार चालले. तुमची बुडवायची ताप नाही त्यांची, तुम्ही बुडवलो. पुढच्या वर्षी तुझा तूच तारा काढायला आवड यायला होत नाही. मग विचार करा, हे काबार कष्ट करतात बिचारी लोक म्हणून लक्ष्मी. आणि तुम्ही कुशाल टोन घ्या सारखे बोमलं ते ना गावात बाप सबेल आणि पोऱ्या लग्नाला काय काम कराल? आता या 18-22 टोडके गावात मी शकाल कोण बोमलं ते ना लावतो मी होता हाताला रोज चांगले बी आमता येते धरून. मग ते म्हाताडा खुशाल भंगार म्हणतो माझ्याशिवाय बैल सोडून देते नाही. म्हणजे ठोकून बैल सोडून देते चांगलं बांधव बसून यांचे कोण काम करून घ्यायचं यांच्या बापाची पेंडी. एक वाक्य तुम्हाला सांगतो, कष्ट कराल तर लक्ष्मी मिळेल. मी स्वतः 5 वर्ष झाली 4 तास झोपतो, 4.5 तास आडतो रोज, 7.5 तास सकाळ दुपार संध्याकाळ 12 माही 3 शो किती येईल बघ? 3 महिन्याला 85-87-90 85-86-90 महिन्याला 7.5 किलोमीटर रोज हिंडतो. तुमच्या एवढ्या पेक्षा फ्रेश आहे का नाही? आता तिसरे सकाळपासून तुमच्या काय वार गेल ए खंगरीओ काय आहे तुमच्या? आमच्या फक्त एवढं हाताला धरलंय पुढं धरतोच पुढं वाले पुढं उभं राहत हाता धरतो पुढं येणं खरे मी हाताला धरलंय. आणि तरुण पोर मला सांगतो ही संधी गेल्यावर पुन्हा नाही. म्हणून तरुण पोर मला एक वाक्य ऐका भाऊ, तुमच्या पायाला हात लावतो, म्हशी बाजारा म्हशी. अरे 50 रुपये म्हैस आहे, दिवसभर 2 जरी बॅकल्या 100 रुपये कमवा. पण पुढचं वाक्य ऐका, म्हशी बाजारा पण कार्यकर्ते होऊ नका. आणि राजकीय लोकांना सर्वसामान्य समाजाची गरज राहिली नाही तर काही राहायची गरज. शाळा त्यांच्या, डेअरी त्यांच्या, सोसायटी त्यांच्या, कारखाने त्यांच्या, पतसंस्था त्यांच्या, त्यांना बाकीच्या चिकुची कुची करायची काही गरज नाही. सगळं कोणचं आहे? त्यांचे सगळे नोकरीवाले, त्यांचे कारखाने, त्यांच्या डेअऱ्या, त्यांच्या सोसायट्या, त्यांच्या आणि गावात 10-5 खैरे मांडले त्यांचे. प्रत्येक गावात 5-5 आहेच पुढारी. बाई कुरवा जाणून गडी कार्यकर्ता, बाई कुरवा जाणून गडी कार्यकर्ता. आणि त्यामुळं हे 18-22 ठोणक्यांचा फार वापर करून टाकला त्यांनी, फार त्यांचं वाटणं झालं. द्याला ठेवा बायला म्हणलं आले ना जागेवर. आपण पार्वतीत भगवत शंकराचं लग्न झालं, देवीची शक्तीपीठ किती हे बऱ्या 3.5 आले ना गाला महिला मंडळ उत्तर द्या. तुमच्या पोराचं लग्न झालं, अरे लग्न झालं सुन माय बाळात पणाला कुठं पाठवतो तुम्ही तिच्या बापाच्या घरी? तुमचं चालालच दरिद्री कवर लोकांचं खाता. फार अंडर पॅन्ट सगळं दिलं ना, अजून काय द्यायचं होत? लाटणं, पळपट, फुकणी, उशी, बेडशीट, दिवाण, फार काय द्यायचं राहिलं? फक्त काड्याची पिटी राहिली होती बा. पुरीच्या बापाला सांगतो तेवढी पोच करा वडिला उद्या, ते पिटून या औरंगीची गरज. लादा सोडले त्याने, यायला पोरं तर भिंजाट घ्यायचं. बरं पाठवली तर पाठवली सर, माझ्या बाळांपणा जाऊ द्या. अरे पाठवली समजा. पुरुष मंडळी, बाळांपणाचा खर्च नियमाने पुरुषांनी केला पाहिजे. म्हणजे बापाची पेंट आहे ते बिचाऱ्याचे हप्ती पेटा ना पहिली, दुसरा हप्ता हजर पाठवली. आणि पोरगी बाळांपणाला पाठवली समजा, सुनमाई बाळा तीन झाली, नातू बाळाला म्हणता.